नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 9वीचा भूगोल विषयाचा पाठ क्रमांक 11 वाहतूक व संदेशवहन हा पाठ आपण अभ्यासणार आहोत। तर याच्यामध्ये महत्त्वाचे पाठ मुद्दे जे आहेत की वाहतूक म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात वाहतूक संकल्पना, त्यानंतर वाहतुकीचे वेगवेगळे असलेले मार्ग, आणि त्यानंतर आपण जी वाहतुकीची वेगवेगळी वापरतो ती साधने, या गोष्टींचा आपण आज विचार करणार आहोत। आता वाहतूक म्हणजे काय, आता वाहतूक म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला असं म्हणावं लागेल की लोकांची आणि वस्तूंची अथवा मालाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करणे म्हणजे वाहतूक होय। जे लोकांची आणि वस्तूंची, लोकांची आणि वस्तूंची अथवा मालाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करणे म्हणजे काय वाहतूक होय। आता वाहतुकीच्या मदतीने की कोणकोणते क्षेत्र जे आहेत ते परस्परांना जोडले जातात, तर कच्च्या मालाचे प्रदेश, त्यानंतर वस्तूची निर्मितीची ठिकाणे, त्यानंतर बाजारपेठा आणि उपभोक्ता आणि क्षेत्र परस्परांना जोडले जातात। आता इथं आपण आकृतीत पाहू शकतो, तर कच्च्या मालाचं उत्पादन म्हणजे आपण इथं पाहू शकतो हे खाण आहे। ह्या खाणीतून जो कच्चा माल आहे, म्हणजे कच्चा माल मिळण्याचं ठिकाण हा खाणीचा प्रदेश आहे। त्यानंतर हा कच्चा माल ज्या ठिकाणी वस्तूची निर्मिती केली जाते त्या कारखान्यामध्ये हा पोहोचवला जातो, आणि मग तयार झालेला माल तिथून बाजारपेठेमध्ये पुरवला जातो, आणि बाजारपेठेतून मग जो उपभोक्ता आहे त्या उपभोक्त्याला तो प्रत्यक्षपणे पोहोचवला जातो। म्हणजे हे सगळी जी क्षेत्र आहेत ती एकमेकांना परस्परांना जोडलेली आहेत। म्हणजे हे सगळं करण्यासाठी आपल्याला जर वाहतुकीचे मार्ग असतील तरच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सुव्यवस्थित पद्धतीने किंवा सुरळीतपणे आपल्याला हे सगळं करता येणार। किंवा कोणत्याही एखादा औद्योगिकरण होत असेल किंवा एखादा उद्योगधंदा उभारत असेल तर ह्या सगळ्यांचा विचार करून तिथली वाहतूक व्यवस्था वगैरे सगळं पाहूनच तिथं तो उद्योगधंदा स्थापन केला जातो। आता प्रवासासाठी किंवा माल वाहतुकीसाठी विविध मार्ग व साधने उपलब्ध असल्यावर त्या पर्यायांचा विचार आपल्याला प्रवासासाठी किंवा माल वाहतुकीसाठी करता येतो। म्हणजेच आपल्याला वाहतुकीचे मार्ग व वाहतुकीच्या साधनांची निवड करावी लागते। आता आपल्याला कसं आहे की प्रवास करण्यासाठी किंवा माल वाहतूक करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे मार्ग असतात। की आता समजा आपल्याला प्रवासासाठी वाहतूक मार्ग निवडायचा आहे, प्रवास करायचा आहे, तर आपण त्याच्यासाठी रस्ता मार्ग निवडू शकतो, लोह मार्ग निवडू शकतो, किंवा हवाई मार्गसुद्धा निवडू शकतो, जलमार्गसुद्धा निवडू शकतो। की हे वाहतुकीचे विविध मार्ग आणि साधनं जर आपल्याकडे असतील तर आपल्याला पर्यायाचा विचार करावा लागतो। म्हणजे आपल्याला वाहतुकीच्या मार्गाची आणि त्या साधनांची निवड करावी लागते। आता वाहतुकीचे मार्ग कोणकोणते आहेत, रस्ते मार्ग आहेत, लोह मार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग, दोर मार्ग आणि नळ मार्ग। आता आपण प्रत्यक्षात पाहिल्यावर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येतील। आता रस्ते मार्गामध्ये कोणकोणती साधने आहेत बघा, रस्ते मार्गाचा जर विचार केला तर सायकल, मोटरसायकल, बैलगाडी, ट्रक, बस, ट्रॅक्टर, रिक्षा, घोडे, उंट, गाडव हे जे आहे ही साधनं आपण रस्ते मार्गाचा वापर करत असताना वापरत असतो। आता लोह मार्गामध्ये कोणकोणती साधनं आहेत, तर आगगाडी, मेट्रो ही जी आहेत ती लोहमार्गाची साधने आहेत। जलमार्गाचा जर विचार केला तर याच्यामध्ये मग नाव आहे, होडी, बोट, अगबोट आणि पाणबुडी। आणि हवाई मार्गाचा जर विचार केला तर याच्यामध्ये दोन साधनं आहेत आपल्याला, विमान आणि हेलिकॉप्टर, आणि दोर मार्ग म्हणजे पायणी। तुम्ही जर
रायगडला वगैरे गेला असेल किंवा अजून दुसऱ्या ठिकाणी पर्यटनाला गेला असेल, एखादा चढाईचा मार्ग असेल किंवा दुर्गम पर्वतीय भाग असेल, तर त्या भागामध्ये असे दोन मार्गाचा उपयोग केलेला होतो. जर तुम्ही रायगड किल्ल्यावरती गेला असेल तर तिथं रोपवे म्हणतो आपण त्याला, त्यालाच दोर मार्ग असं म्हणतात, की त्या हा सुद्धा एक मार्ग झाला तिथं. त्यानंतर नळमार्ग, म्हणजे नळमार्गाने जी वाहतूक होती त्यासाठी साधन काय वापरतात, तर पाईप वापरतात. मग याच्यामध्ये वेगवेगळे गॅसेस असतात किंवा पेट्रोलियम पदार्थ असतात, ते सुरक्षितपणे या पाईपातून त्याची वाहतूक केली जाते. त्यानंतर आता रस्ते मार्गमध्ये कोणकोणते येतात बघा, इथं रस्त्यावरून घोडा हे सुद्धा साधन आहे, नंतर उंट, त्यानंतर गाढव आहे, नंतर बैलगाडी आपण पाहतो ऊसाच्या कारखान्याला, जे आपल्याकडे आपण सरास पाहतो की बैलगाडीचा वापर रस्ते मार्गावरून, म्हणजे रस्ते मार्गासाठी बैल ह्या साधनाचा सुद्धा वापर केला जातो. त्यानंतर सायकल आहे, मोटरसायकल, ट्रक आहे, बस आहे, ट्रॅक्टर आहे, रिक्षा, टेम्पो आणि कार, ही जी साधनं आहेत ती रस्ते मार्गासाठी आपण वापरू शकतो. की आपली ही सगळी परिचयाची साधनं आहेत. आपण जर जवळपास किंवा जवळच्या प्रदेशामध्ये आपल्याला प्रवास करायचा असेल तर आपण ह्या साधनांचा वापर करतो. आता लोहमार्गामध्ये मात्र आगगाडी आहे, अशा पद्धतीची मेट्रो आहे, हे आपण पाहू शकतो. लोहमार्गामध्ये ही साधनं आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर जलमार्गाचा जर विचार केला तर बोट आहे, होडी आहे, जहाज आहे, पाणबुडी आहे, ह्या साधनांचा आपण वापर करतो. तर हवाई मार्गाचा जर विचार केला तर विमान आहे, हेलिकॉप्टर आहे. त्यानंतर दोर मार्ग जे आहे याच्यामध्ये रोपवे या मार्गाचा आपण वापर करतो. आता नळमार्गामध्ये प्रवाही पदार्थाच्या वाहतुकीसाठी नळमार्गाचा उपयोग करतात, ही वाहतूक सुरक्षित असते. आता तुम्हाला याच्यावरती जे स्वाध्याय आहे तो सोडवायचा आहे, की गटात न बसणारा शब्द ओळखा, रिक्षा, ट्रक, बैलगाडी आणि हेलिकॉप्टर. आता इथं जर आपण साधनांचा वेगवेगळा विचार केला तर रिक्षा रस्ते मार्गाचं साधन आहे, ट्रकसुद्धा आहे, बैलगाडी आणि हेलिकॉप्टर मात्र इथं वेगळं आहे, म्हणून इथं आपण त्याला वेगळा पर्याय म्हणून किंवा गटात न बसणारा शब्द म्हणून ते उत्तर तिथं देऊ शकतो. त्यानंतर इथं आहे विमान, हेलिकॉप्टर आणि अग्निबाण. आता विमान, हेलिकॉप्टर, अग्निबाण जे आहे ते हवाई मार्गाचे साधन आहे, परंतु आगगाडी जे आहे ते लोहमार्गाचं साधन आहे, त्यामुळे गटात न बसणारा शब्द म्हणून आपण आगगाडी हा उत्तर तिथं देऊ शकतो. त्यानंतर गाढव, उंट, बैल आणि वाघ. आता इथं हे सगळे प्राणीच आहेत, परंतु गोंधळात टाकणारा प्रश्न आहे की आपण वाघ काय पाळत नाही, परंतु गाढव, उंट, बैल हे जे पाळीव प्राणी आपण पाळतो आणि आपल्या कामासाठी त्याचा उपयोग करून घेतो, परंतु वाघ हा हिंस्र प्राणी आहे, त्यामुळं वाघ हा काय येणार आहे, एक वेगळा किंवा गटात न बसणारा शब्द येणार आहे. त्यानंतर चुकीची जोडी ओळखा. आता पहिलं जे आहे रस्ते मार्ग आहे तो ट्रक बरोबर आहे, लोहमार्ग आहे इथं बघा, लोहमार्गाला काय दिले, विमान दिले त्यांनी, तर जलमार्गाला बोट हे पण बरोबर आहे, हवाई मार्गाला हेलिकॉप्टर बरोबर आहे, पण लोहमार्गाला विमान जे आहे हा पर्याय मात्र इथं काय आहे, हे चुकीचा आहे. आता वाहतुकीचे मार्ग सांगून त्याची साधने सांगा. तुम्हाला तिथं मगाशी आपण जो केलेला आहे त्याचे आपण तिथं सांगू शकतो कोणकोणते मार्ग आहेत, रस्ते मार्ग आहे, लोहमार्ग आहे, जलमार्ग आणि हवाई मार्ग आणि दोर मार्ग आणि नळमार्ग, ही वाहतुकीची वेगवेगळी साधने आपण तिथं सांगू शकतो. त्यानंतर पुढं जे आहे की वाहतुकीसाठी विचारात घ्याव्या लागणाऱ्या बाबी किंवा वाहतुकीचे महत्त्व, ह्या दोन मुद्द्याचा अभ्यास आपण आता पुढे करणार आहोत. की वाहतुकीसाठी विचारात घ्याव्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र पुढील, की त्या प्रदेशामध्ये ज्या वाहतूक करायची आहे तिथले मार्ग आणि साधनं कशी आहेत, त्यानंतर त्या प्रदेशाची प्राकृतिक रचना कशी आहे, त्यानंतर अंतर कसं आहे तिथलं, नंतर कालावधी किती लागतो, खर्च किती येतो, वेळ किती जातो, त्यानंतर वस्तू जे आहे किंवा आपल्याला जे आपण सामान त्याची प्रवासी वाहतूक करणार आहे ते कसं आहे,
तिथलं हवामान कसं आहे, बाजारपेठ जवळ आहे का लांब आहे, या सगळ्या गोष्टी विचारात आपल्याला घ्याव्या लागतात, तरच वाहतुकीसाठी ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता वाहतुकीचे मार्ग व वाहतुकीची साधने. वाहतुकीचे अंतर जास्त असेल तर लोहमार्गाचा किंवा हवाई मार्गाची निवड करावी लागते. त्यासाठी आगगाडी किंवा विमान या वाहतुकीच्या साधनाची निवड करावी लागेल. जर आपलं वाहतुकीचं अंतर खूपच जास्त आहे, समजा तुम्हाला इथून दिल्लीला जायचं असेल तर फार अंतर आहे, मग बसनं प्रवास न करता आपण रेल्वे प्रवास सगळ्यात सोयीस्कर ठरू शकतो. त्यामुळे लोहमार्गाची किंवा मग हवाई मार्ग विमानाने जाऊ शकतो, म्हणजे या दोन मार्गाचा आपण तिथं निवड करू शकतो. म्हणजे आपल्याला सोपंही पडेल. बसने जायचं म्हणतर खूपच कालावधी लागणार आहे, पैसे खर्च होणार आहे, बऱ्याच गोष्टीच्या तिथं आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. जर पर्वतीय प्रदेशात वाहतुकीसाठी भूमार्ग किंवा हवाई मार्गाची निवड करून प्राण्यांचा किंवा हेलिकॉप्टरचा वापर करावा लागेल, की एखादा पर्वतीय भाग आहे आणि तिथं वाहतूक करायची, तिथं मग आपल्याला भूमार्गावरती जर आपण प्राण्यांचा, तुम्हाला माहीत आहे पर्वतीय प्रदेशामध्ये गेलं तर वैष्णवी देवीकडे गेला तर तिथं खेचरासारखे प्राणी आहेत बघा, की जिथं त्या बसून प्रवाशांना नेलं जातं, किंवा हवाई मार्गामध्ये हेलिकॉप्टरचा निवड केली जाते. वाहतुकीच्या मालाचे स्वरूप जर अवजड असेल तर वाहतुकीसाठी जलमार्गाचा किंवा लोहमार्गाचा वापर करावा लागेल. जर माल फार जड आहे तर आपल्याला वाहतुकीचं साठी जलमार्ग किंवा मोठ्या बोटी किंवा रेल्वेचा वापर करावा लागेल. खूप माल जड आहे आणि आपण बसने चाललोय, बैलगाडी चाललोय, हे आपल्याला परवडणार नाही, कारण बाकीच्या गोष्टी आपल्याला तिथे विचारात घ्याव्या लागतात. तर आज आपण इथंच थांबूया, पुढच्या तासाला आपण या पाठाचा राहिलेला भाग सोडवणार आहोत, तो तुम्ही वाचायचा आहे. तर आज आपण इथंच थांबूया, धन्यवाद. पुढच्या तासाला अभ्यासायचा आहे, दिलेला स्वाध्याय सोडवायचा आहे आणि ग्रुपवरती जे मॅसेज आहेत वर्गाच्या ते वेळच्यावेळी वाचन करून त्यानुसार स्वाध्याय वगैरे सोडवायचे, त्याचे मार्क पाठवायचं, घरी राहून अभ्यास करायचा आहे आणि परीक्षा तुमची जी आहे त्याचं नियोजन झालेलं आहे. फक्त आता एकदा तुमचे वर्ग सुरू झाले की तुमची परीक्षा घेतली जाईल, त्यासाठी प्रत्येकीने घरी राहून अभ्यास करायचा. धन्यवाद.